दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. पोलीस ठाण्यातील दोघे जण लाचलुचपतच्या जाळ्यात. पुण्यातील गाडी तोडवणे व तपासात मदत करण्यासाठी 25,000 घेताना रंगे हात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. जत पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल असलेल्या भावाला गुन्ह्यात मदत करण्यासाठी व या अपघातात जप्त असलेली मोटरसायकल सोडवण्यासाठी 25,000 रुपयांची लाच मागणाऱ्या दोघा पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगे हात पकडले. गणेश ईश्वरा बागडी व संभाजी मारुती करांडे अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुजय घाटके यांनी दिलेली माहिती अशी. तक्रारदार यांच्या भावावर जत पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल आहे. या अपघात प्रकरणी संबंधिताची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यात संबंधिताला मदत करण्यासाठी व जप्त केलेली मोटरसायकल सोडवण्यासाठी गणेश ईश्वरा बागडी यांनी तक्रारदार यांच्याकडे 25,000 रुपये लाच मागितली होती. याबाबत संबंधिताने बागडी यांच्या विरोधात सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने 2 दिवस बागडी व करांडे यांची सापळा लावून चौकशी करण्यात आली. यामध्ये लाच मागितल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर आज संबंधित तक्रारदाराला 25,000 रुपये घेऊन जत पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. यावेळी संभाजी करांडे यांनी तक्रारदार यांच्याकडून 25,000 रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारली. यावेळी लाचलुचपतच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी गणेश बागडी व संभाजी करांडे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश वनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक सुजय घाटके, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस निरीक्षक विनय भिलारे, अविनाश सागर, प्रीतम चौगुले, धनंजय खाडे, संजय सपकाळ, रवींद्र धुमाळ, भास्कर भोरे, संजय कलगुटकी, राधिका माने यांच्या पथकाने केली. जॉकेश अदाटे, जत. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.